आम्ही मी कोणत्याही कागदावरशी साईन केलेली नाही की क्लीन चिट दिला केलेला आहे. त्याच्यामुळे एकंदरच आयोगाकडे किंवा पोलिसांना स्वतः माहीत नसलेली गोष्ट आहे. जर अशा पद्धतीची क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला आहे किंवा आपल्याकडून समजत असेल तर त्यांनी तो अहवाल अगोदर राज्य महिला आयोगाला सादर करायला हवा होता. त्याच्यामुळे एकीकडे पक्षाच्या पडत्या काळामध्ये ज्यावेळेस पक्षाला सगळे सोडून जात होते त्यावेळेस ही प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावर असताना आपणच मतदारसंघात उभं राहून उमेदवारी मागणं हे मला थोडं चुकीचं वाटलं. त्याच्यामुळे त्या कालावधीमध्ये मी उमेदवारी मला विचारलं असताना सुद्धा मी ती नाकारली. आता 2024 या कालावधीमध्ये येणाऱ्या निवडणुकीला कार्यकर्ते म्हणून पक्षाकडे उमेदवारी निश्चितपणाने मागणार आहे. महाराष्ट्रासमोर फार मोठे प्रश्न आहेत. गेले 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामधून जवळजवळ 3-3 हजार मुली बेपत्ता आहेत, महिला बेपत्ता आहेत आणि ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढती आहे. संजय शिरसाट प्रकरणामध्ये संजय शिरसाट यांना क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर येते, महिला आयोगाकडे काय माहिती प्राप्त झाली? सुषमाताईंनी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेस त्यांची तक्रार घेतली गेली नाही म्हणून त्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती आणि या तक्रारीची दखल राज्य महिला आयोगाने घेतली होती. संबंधित पोलिसांना सूचना देत या संपूर्ण घटनेचा त्यांनी तपास करावा, तपासाचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा अशा सूचना त्या पोलिसांना दिल्या होत्या. मध्यंतरी काही तणावाचं वातावरण असल्यामुळे पोलिसांनी 8 दिवसाचा कालावधी हा मागवून घेतला होता. तो कालावधी देखील आपण राज्य महिला आयोगाच्या वतीनं त्यांना दिला होता. त्यानंतर त्यांनी जो अहवाल सादर केला तर तो अहवालामध्ये ऑडिओ क्लिप असेल किंवा संबंधित वापरलेले शब्द असतील हे लागू होत नसताना गुन्हे कसे दाखल होत नाहीत वगैरे अशी काही संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिली. त्याचबरोबर सुषमाताई ह्या न्यायालयात देखील दाद मागू शकतात असं सुद्धा त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. एकंदरच क्लीन चिट दिली असं कुठेही त्यामध्ये उल्लेख नाही. आज सकाळी देखील माझं संभाजीनगर पोलीस आयुक्तांशी फोनवरून बोलणं झालं. ज्यावेळेस मला माध्यमांमधून ही गोष्ट समजली त्यावेळेस ते स्वतः रजेवर असल्यामुळे ते म्हणले अशा कोणत्याही पद्धतीची गोष्ट किंवा मी कोणत्याही कागदावर अशी साईन केलेली नाही की क्लीन चिट दिला केलेला आहे. त्याच्यामुळे एकंदरच आयोगाकडे किंवा पोलिसांना स्वतः माहीत नसलेली गोष्ट आहे. जर अशा पद्धतीची क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला आहे किंवा आपल्याकडून समजत असेल तर त्यांनी तो अहवाल अगोदर राज्य महिला आयोगाला सादर करायला हवा होता. 2024 तुम्ही इच्छुक आहात काय समजलं? पक्षाची कार्यकर्ती म्हणून गेली 18 वर्ष झालं. मी खडकवासला मतदारसंघामध्ये काम करते, बचत गटाचे अध्यक्ष, खडकवासला अध्यक्ष, पुणे शहर अध्यक्ष, राज्याची महिला प्रदेश अध्यक्ष आणि आता आयोगाचे अध्यक्ष असा प्रवास करत असताना अनेक वेळा पीडितांना न्याय देण्याबरोबरच महिला सक्षमीकरणासाठी काम केलेलं आहे. 2019 देखील मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. माझ्याबरोबर 5-6 इच्छुक होते. ज्या दिवशी आमची मुलाखत होणार होती त्याच दिवशी 2-3 तास अगोदर मला राज्याची महिला प्रदेशाध्यक्षपदाचं पत्र देण्यात आलं. त्याच्यामुळे एकीकडे पक्षाच्या पडत्या काळामध्ये ज्यावेळेस पक्षाला सगळे सोडून जात होते त्यावेळेस ही प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावर असताना आपणच मतदारसंघात उभं राहून उमेदवारी मागणं हे मला थोडं चुकीचं वाटलं. त्याच्यामुळे त्या कालावधीमध्ये मी उमेदवारी मला विचारलं असताना सुद्धा मी ती नाकारली आणि प्रदेशाध्यक्षपद म्हणून महिलांची संघटना बांधण्यासाठी 2.5 वर्षामध्ये जोमाने काम केलं. आता 2024 या कालावधीमध्ये येणाऱ्या निवडणुकीला कार्यकर्ते म्हणून पक्षाकडे उमेदवारी निश्चितपणाने मागणार आहे. गौतमी पाटील यांना त्यांच्या समाजाकडून त्यांचं आडनाव चेंज करण्याची मागणी केली जाते त्याबद्दल तुमची? मला असं वाटतं ह्या समाजासमोर फार मोठे प्रश्न आहेत, महाराष्ट्रासमोर फार मोठे प्रश्न आहेत. गेले 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामधून जवळजवळ 3-3 हजार मुली बेपत्ता आहेत, महिला बेपत्ता आहेत आणि ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढती आहे. मी गेली 5 दिवसापूर्वी ठाण्यामध्ये जनसुनावणीला होते. या जनसुनावणीमध्ये 2022 ठाणे शहराची 535 ही हरवलेल्या मुली आणि महिलांची संख्या आहे. एका शहराची संख्या ही 550 असेल तर राज्याचा विचार